मुस्लिम धर्मामध्ये रमजान सणानंतर पवित्र सण म्हणून ओळखला जाणारा बकरी ईद हा सण धार्मिक पारंपरिक पद्धतीने तुळजापूर शहरात उत्साहात साजरा करण्यात आला सकाळपासून पाऊस सुरू असला तरी देखील मुस्लिम बांधवांमध्ये ईदचा उत्साह कायम होता यावेळी मुस्लिम बांधवांनी ईदची ईद उल अजहाची नमाज अदा करून आणि कुर्बानी देऊन बकरी ईद साजरी केली शहरातील हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या पावसामुळे घाटशिळ रोडवरील ईदगाह मैदानावरती नमाज न होता शहरातील जामा मस्जिद येथे काल सकाळी आठच्या सुमारास नमाजाचे पठण करण्यात आले मौलाना बिलाल रजा मौलाना गुलाम मोहम्मद रजवी आणि मुफ्ती फिरदौस यांनी मुस्लिम बांधवांना बकरी ईद आणि कुर्बानीचे महत्त्व सांगितले यावेळी मस्जिद मध्ये जागा अपुरी पडत असल्याने दोन टप्प्यात हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्रितपणे बकरी ईद अजाची नमाज अदा केली यावेळी सर्व नागरिकांच्या सुख समृद्धीसाठी मुस्लिम बांधवांनी अल्ला प्रार्थना केली नमाज नंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईद मुबारक म्हणत आलिंगन घेऊन एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या दरम्यान यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तुळजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजनात काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली जामा मस्जिद येथे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता दिवसभर तुळजापूर शहरातील हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांची गळाभेट घेऊन व्हॉट्सअप फेसबुकवर ईदच्या शुभेच्छा दिल्या तसेच आषाढी एकादशी निमित्त मुस्लिम बांधवांनी हिंदू बांधवांना व्हॉट्सअप फेसबुकवर शुभेच्छा दिल्या द कॉलम न्यूजसाठी अमीर शेख तुळजापूर <laughs>